नमस्कार, मी जयश्री सत्रे, HOD इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्याबद्दल. खूप चांगला निर्णय घेतलेला आहे तुम्ही, आणि मला असं वाटतं की तुम्ही पुढच्या 4 वर्षांचा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. कारण पुढच्या 4 वर्षांनंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जो स्कोप राहणार आहे त्याच्याबद्दलच्या ऑलरेडी बातम्या तुम्ही कदाचित वर्तमानपत्रांमधून वाचत असाल, TV वर बघत असाल, आणि जिथं प्रत्येकाला कम्प्युटर आणि IT ब्रँच पाहिजे अशा सिनारिओमध्ये तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रँच सिलेक्ट केली हा खरोखर खूप चांगला निर्णय आहे. तुम्ही बघितलं असेल की कोविड काळामध्ये खरोखर या कम्प्युटर, IT या ब्रँचेसना संधी होती, पण हळूहळू रेसेशन आता सुरू झालेलं आहे हे आपल्याला लक्षात येईल मागच्या 1-2-3 घटनांवरून, जिथं फेसबुकने त्यांचे 11,000 कर्मचारी एकावेळी काढले, ट्विटरने 50% कर्मचाऱ्यांना घरी बसवलं. त्याच्या उलट एक परवाचीच बातमी आहे, महाराष्ट्र शासनानं ब्रिटनमधील कंपनी आहे एक, वेस्ट मिडलँड, जी इलेक्ट्रिकल व्हेईकल मॅन्युफॅक्चर करते, या कंपनीबरोबर सामंजस्य करार केलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे आता महाराष्ट्रात होणार आहे. विचार करा, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी किती संधी असेल जेव्हा हे युनिट इथं पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होईल. त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितली असेल बातमी, TCSचे VP आहेत सॅम्युअल जॉनथन, त्यांनी ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल हेच इथून पुढचं फ्युचर राहणार आहे. त्यामुळं जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे खरोखर तुमचं अभिनंदन. ॲडमिशनच्या वेळी मला एक गोष्ट सांगायची राहून गेली, जेव्हा तुम्ही 3rd राऊंडनंतर स्पॉट ॲडमिशन करता त्यावेळी तुम्हाला कुठलेही कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाही. बऱ्याच वेळा पालकांना मिसगाईड केलं जातं की तुम्हाला आम्ही ही ब्रँच देतो, तुम्ही ॲडमिशन घ्या इथं, पण तुम्हाला हे सांगितलं जात नाही की तुम्हाला कॅटेगरीचे कुठलेही बेनिफिट मिळणार नाहीत. उदाहरणार्थ ओपनच्या मुलांना EBC बेनिफिट नाही मिळणार, OBCच्या मुलांना, SC ST NT कॅटेगरीच्या मुलांनासुद्धा पूर्ण फी असते स्पॉट राऊंडला. त्यामुळे कधीही तुमच्या आजूबाजूचे जे कोणी असतील, जे अजून ॲडमिशन कन्फर्म केले नसेल, किंवा ज्यांनी 3rd राऊंडला ॲडमिशन मिळूनही स्पॉट राऊंडसाठी वाट बघत असतील, त्यांना प्लीज हा मेसेज कन्वे करा की त्यावेळी तुम्हाला पूर्ण फी भरायला लागणार आहे, कुठलेही कॅटेगरीचे बेनिफिट मिळणार नाही. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं. वन्स अगेन वेलकम टू ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च. आणि 14 पासून आपलं कॉलेज सुरू होतं आहे, 14 ला आपण नक्की भेटू.